हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव ज्योत्स्नावीरा विशाल डेरे, वाई उपासना केंद्र बापूंनी. मी जेव्हापासून बापूंकडे आले तेव्हा बापूंनी माझ्या आयुष्यात भरभरून दिले. म्हणजे असं एक क्षण नाही की तिथे त्या क्षणामध्ये बापू नाही. मी बापूंकडे 2002 साली यायला लागले तेव्हा मी 9वीत होते आणि माझे वडील फोटो घेऊन आले होते आणि ते देवरात ठेवलेले आणि मला नमस्कार वगैरे करायला सांगितलं. मी म्हटलं की हे काय पप्पांनी हे काय आणलंय आणि कोणाला नमस्कार करायला सांगतात. पॅन्ट शर्ट घातलाय, म्हणजे शर्ट घातलाय आणि त्या म्हणजे देवरात ना आपण नमस्कार करतो, शर्ट घातलेल्या माणसाला काय नमस्कार करायचा. पण मी केला, ते बाळकडू होतं ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर कधी बापूंकडे येत गेले ते कळलंच नाही. मी आत्ता वाईत राहते, यापूर्वी मी मुंबईत राहत होते आणि मुंबईत कधी बापूमय झाले, म्हणजे गुरुवारची सेवा, शनिवारची उपासना, इतर दिवशी रविवारची परेड, इतर दिवशी अशा म्हणजे 8 ही दिवस शाळा कॉलेज सांभाळत सेवा चालू होत्या. आणि अशातच मला मुंबईमध्ये मी अंध मुलांना मम्मी बरोबर आमच्या सेवेला जायचे, अंध मुलांना रिडिंग रायटिंग करायला. आणि तेव्हाच मला तिथे DEDचा कोर्स बद्दल कळलं की त्याच्यामध्ये DED असतं. तो मी कोर्स केला पण छानपैकी पास झाले आणि तिथेच नोकरी लागली. तिथे मी 5-6 वर्ष तिथे नोकरी केली आणि हे सगळं बापूमय म्हणजे वातावरणात सगळं चालू होतं. आणि अशातच मला स्थळ आलं, नाव तुझ्या प्रेमीचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेस माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी तिथे मला बघितलं आणि तिथे त्यांनी मला मागणी घातली नाव तुझ्या प्रेमीच्या कार्यक्रमात. आणि त्याच्यानंतर मग मुंबईत तर डायरेक्ट वाई कसं काय आणि हे सगळं बघून बघून झालं. बायोडाटा बघितला, सगळं व्यवस्थित होतं, पण मुंबईत तर तिकडे जावं तिकडे राहावं हे काही मला म्हणजे हे होत नव्हतं. तर काय करावं, मग शेवटी दादांकडे गेले. दादांशी सगळं सविस्तर बोलल्यावर दादा म्हणाले 160% सगळं व्यवस्थितच होणार आहे, यू गो अहेड. आणि तिथेच मी हा निर्णय घेतला की मुंबईत ना बाईमध्ये यायचा. आणि लग्न वगैरे झालं, सुरुवातीला मला 6 महिने करमतच नव्हतं, पण तिथे जसजसे मी तिथे रुळात गेले तसतसे मला छोटे छोटे अनुभव येत गेले. लग्नानंतर MA चा अभ्यास करत होते, मला एक विषय समजत नव्हता, एक टॉपिक होता आणि तो टॉपिक मला नंतर म्हणजे कळला. मी जेव्हा नंतर पटकन उघडून वगैरे बघितलं, त्याच्यानंतर माझी प्रेग्नन्सी आली. प्रेग्नन्सीमध्ये देखील त्यांनी मला बरंच म्हणजे 7व्या महिन्यात मी बांद्र्याला हरिगुरुग्रामला भेटायला गेले तेव्हा त्यांची ती नजर होती की खूप छान. तर ती मला असं म्हणजे हे देऊन गेली की माझं प्रेग्नन्सीमध्ये 92 किलो वजन होतं, बाळा पण सुदृढ होतं, पण माझी 92 किलो ह्याच्यात पण नॉर्मल डिलेवरी झाली. सगळेजण म्हणत होते की नाही सिझर होणार, बाळ पण खूप 3-9 महिन्याचं इतकं छान हे झालं. आणि अवघ्या 10 मिनिटात डिलेवरी एक महिना आधीच माझी झाली. म्हणजे असे छोटे अनुभव मला इतके येत गेले. त्यातच मला मी जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी अगोदर मुंबईत नोकरी करत होते, अंध मुलांना शिकवत होते. तर मला असं वाटलेलं की अरे लग्न झाल्यावर आता माझं करिअर संपलं, पण तसं नाही. माझं बाळ जेव्हा मोठं झालं, 3 वर्षाचं झालं, तेव्हा आमच्या ऑफिसमधनं मला फोन आला की ज्योत्स्ना तू तिथे काय करतेस, आपण तू तिथे आपलं एक युनिट चालू करशील का. मी तर आनंदाने म्हटलं की हो खरंच चालू करेन. मी म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड करून नॅकचं वरळीला जे मुंबईत आहे त्याचं युनिट मी आता साताऱ्याला पूर्ण वाई तालुक्यात चालवते. आता 5 वर्ष झाली, म्हणजे माझं करिअरसुद्धा बापूंनी व्यवस्थित सेट करून दिलं. आणि हे करता करता त्यातच मी माझा जॉब, माझी घरची जबाबदारी आणि ह्याच्याबरोबरच नेमकं लॉकडाऊन पडलं. आणि मी ज्या कुटुंबात राहते ते कुटुंब शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंबातली मी माहिती घेतली होती. आईने देखील मला शेवटी सांगितलेलं की तू हा कोर्स कर आणि सेंद्रिय शेती पशुपालन हे कोर्स देखील मी तिथे केले. आणि त्याचं मी आमच्या शेतामध्ये राबवायला पण सुरुवात केली. आणि अशातच लॉकडाऊन पडलं आणि आमचं माल जाईन असं झालं. आणि ह्याच्यातच माझी एक मैत्रीण होती की पनवेलची, साईलीग्रा पाटील म्हणून, तर तिने मला अचानक विचारलं की अगं असा एक मुंबई ग्रुप आहे तो शेतकऱ्यांचा माल विकत घेतो. तर मी काय केलं की माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन शेतकरी कुटुंबात असल्यामुळे हवं, मी आमच्या शेतातला माल व्यवस्थित रिपॅक केला, भाज्या फळं हे व्यवस्थित रिपॅक केली. आणि ती
मुंबईत येऊन मी विकायला सुरुवात केली लॉकडाऊन मध्ये, आणि ह्याच्यात मला मिस्टर आणि आम्ही दोघंही ह्या गोष्टी करायचो. सुरुवातीला लाज वाटायची, अरे आपण कसं करायचं. आणि काय होतं, बेसिकली शेतकरी जे ज्यांच्याकडे छोटी जमीन असते ते तिथल्या इथे माल विकून घेतात, पण ज्यांचं क्षेत्र मोठं आहे त्यांचं उत्पन्न पण मोठं असतं, आणि ते अगदी कवडी मुलाच्या ह्याला विकावं लागतं होलसेलमध्ये. तर हे जेव्हा मी चालू केलं, हे अजून देखील मला 2-3 वर्ष झाली आता, हा कार्यक्रम अजूनही चालू आहे की आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक विक्री. आणि आता तेव्हा मला दर फेरीला माझे 20-30 हजार रुपये सुटायचे, म्हणजे मला कोणासमोर असं हात पसरायला लागला नाही की मी मुंबईला मला आत्मबल नाही यायचं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मला नोकरी होती. बरं, लॉकडाऊन मध्ये थोडीशी परिस्थिती आमची हे होती, डाऊन होती, आणि अशातच मला बापूंनी हे सगळं करून दिलं, म्हणजे शेतकरी ते ग्राहक हा माल. तर ह्याच्यातनं आमचा इतका फायदा झाला आणि मी इतकी ऑलराऊंडर बनले आणि घरातल्यांची सगळ्यांची लाडकी सुद्धा झाली. कारण सगळे मला जेव्हा कौतुकाने म्हणतात की अगं तू जॉब करतेस, तू शिकवतेस, तू घरातलं करतेस, तू म्हणजे लेकाकडे बघतेस आणि तू ह्या गोष्टी पण करतेस. आणि ह्याच्यातच मला कृषी अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या कृषी आयुक्तालयात माझा सत्कार केला होता की 2 वर्षामध्ये तुम्ही 4 लाख मालाची विक्री केली. आणि ह्याचप्रमाणे माझं वाई तालुक्यामध्ये रोटरी क्लबवाल्यांनी पण मला आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला की तुम्ही एवढं छान काम करताय. म्हणजे ही सगळी पावती जी आहे, म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की क्षणाक्षणाला बापू मला आहेत माझ्यासोबत, बापू आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि हे जे मनाचं सामर्थ्य आहे की प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं बाहेर पडावं, काय बाहेर पडावं, हे नाव तुझ्या प्रेमाचे अभंग किंवा उपासना सगळ्या बापूंनी सांगितलेलं आहे. ह्यातनं इतकं एनर्जी मिळते आणि कुठली सिच्युएशन असेल त्यातनं बाहेर पडायला ताकद मिळते. आणि अशा प्रकारे मी खूप आमचं छान चालू आहे. आणि मला आता अजिबात असं वाटत नाही की बापू खूप लांब आहेत आणि मी इकडे आहे वाईला आहे. म्हणजे माझा बापू माझ्यासाठी काही करू शकतात आणि कुठेही येऊ शकतात आणि ते कुठेही बसलेले आहेत. म्हणजे मनापासून सुरुवात आहे, त्यामुळे मला आता असं कधीच वाटत नाही की आई बापू माझ्यापासून लांब आहेत आणि मी इकडे एवढ्या लांब आहेत. बापू सगळीकडे आहेत आणि माझ्या आयुष्यात क्षणाक्षणाला भरलेले आहेत. हरिओम, श्रीराम, अंबरनाथ.